एक टुमदार घर होतं. अजून सुद्धा घर म्हणलं की मला सांगलीचं घर आठवतं. असं वाटतं की घर या शब्दाची संकल्पना भौतिक रूपात तिथे साकारली गेली होती. लांब रुंद गेट, एक मोठी मोकळी जागा जी खास गाडी पार करण्यासाठीचा विचार करून ठेवली होती, पण जिचा वापर जास्त खेळण्यासाठी, दिवाळीत किल्ला करण्यासाठी आणि एक टप्पा आउट क्रिकेट खेळण्यात झाला. त्यानंतर एक सर्क्युलर आर्क डिझाईन असलेला कट्टा ज्याला हातभर उंची एवढं रेलिंग होत, दोन खुर्च्या बसतील एवढी जागा होती. आजी आजोबा आयुष्याच्या संधी प्रकाशात चहाचे गुटके घेत याच जागी बसत. मी लहानपणी माझ्या शाळकरी मित्रांबरोबर इथेच शाळेतल्या गॉसिप्स करायचो आणि थोडं मोठं झाल्यावर याच कट्ट्यावरून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांचं अवलोकन करायचो. त्या कट्ट्यावर आमच्या बंगल्याची कमान यायची. त्या कमानीवर पूर्ती हे नाव दिमाखात राज्य करायचं. आता विचार केल्यावर वाटतं किती सार्थ होतं हे नाव. या घरानी स्वप्नपूर्ती केली, ध्येयपूर्ती केली आणि कर्तव्यपूर्ती सुद्धा केली, आणि ते सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व तसूभर सुद्धा ढळू न देता. घराच्या आत जाण्याआधी आपण बागेत फिरून येऊ. 8-10 नारळाची झाडं, 5-6 सुपारीची झाडं, सुरू निलगिरी ही वयस्कर मंडळी होती आणि त्यांना मदत करायला पेरू, आंबा, लिंबू, शेवगा आणि एक विजातीय क्रिसमस ट्री देखील होते. या सगळ्यांमध्ये खेळायला बागडायला गुलाब, जास्वंदी, मोगरा ही फुलझाडं पण होती. बोगनवेल जो होता तो मेन गेटच्या वर 2 रंगांमध्ये पसरला होता आणि त्याची फुलं गेट समोर सडा घातल्यासारखी पडायची. जसं काही हे घर पै पाहुण्यांचं, मित्राचं, हितचिंतकांचं आवर्जून आनंदाने स्वागत करायचं. या बागेत आजोबांच्या कडक निगराणीखाली तयार झालेले पाट, कालवे पाहत राहण्यासारखे होते. माझ्या बालपणातल्या बऱ्याच क्षणांची ही बाग साक्षीदार आहे. बंगल्याची भिंत आणि बाग यामध्ये व्यवस्थित विटांची रचना करून एक पायवाट केली होती जी पूर्ण घराभोवती फिरत होती. लहानपणीचा खास करून सुट्टीतला माझा आवडता छंद होता की सकाळी उठून चहा घेताना या बागेतून चक्कर मारायची. घरातल्या माणसांबरोबर घराला, बागेला, बागेतल्या झाडांना, निसर्गाला पण गुड मॉर्निंग म्हणायचं. इतकी छान सकाळ आयुष्यात नंतर कधीच आली नाही याचा कधी कधी खेद होतो, पण त्या वातावरणाने प्रसन्न आणि आनंदी राहायला शिकवलं हे नक्की. घराच्या थोड्या मागच्या बाजूला एक छोटस टुमदार खोपट होत, आमच्या माळी काकांचं. त्यांची प्रेमळ नजर सगळ्या पाना फुलांवर असायची. सकाळी 5 वाजल्यापासून त्यांच्या इथे चूल पेटवली जायची पाणी तापवण्यासाठी. जळणासाठी वाळलेल्या झाडांचं सरपण वापरलं जायचं. सकाळच्या वातावरणात चुलीतल्या निखाऱ्याचा वास खूप छान वाटायचा. आमच्या घरातल्या प्रत्येक खोलीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं असं मला वाटतं कधी कधी. पहिल्यांदा यायचा व्हरांडा. आता मुंबई पुण्यामधल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये जेवढं किचन असतं तेवढा आमचा व्हरांडा होता. का कुणास ठाऊक, पण या खोलीबद्दल मला फारसा जिव्हाळा वाटला नाही. कदाचित आजी मला इथे अभ्यासाला घेऊन बसायची म्हणून सुद्धा असेल. पण हा व्हरांडा माझ्याकडे पाहून कधी हसला नाही की बोलला नाही. तो फक्त एखाद्या सिक्युरिटी गार्ड सारखा येणाऱ्या जाणाऱ्याकडे चेहऱ्यावरची एकही रेष हलू न देता नुसता पाहत राहायचा. त्यानंतर यायचा आमचा दिवाणखाना. तुम्हाला सांगतो, या दिवाणखान्याला अनन्य साधारण महत्व होत. आमच्या कुटुंबात जर आजोबांना शहनशाह मानलं तर हा आमचा दिवाण एक खास होता. आत आल्या आल्या आजोबांची पलंगावरची बैठक दिसायची. त्यावर असलेल्या 2 गोल उषा, 2 तक्के, जसं काही सांगायचं की ही बैठक शहनशाहचीच आहे, बाकी दरबारी माणसांसाठी नाही. त्याला लागून घराच्या आतल्या भागात जायला दरवाजाची चौकट आणि त्याला लागून सोफा सेट. त्यानंतर यायचं स्वयंपाकघर. एवढ्याच जरी त्या स्वयंपाकघरात जायचा योग आला नसला तरी सुद्धा नुसत्या आठवणीने आत्ता सुद्धा भाजणीचं थालीपीठ, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, लसणाचं पिठलं आणि मटणाच्या मसाल्याचा वास आल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाक घर खूप मोठं होतं. दरवाजाजवळ फ्रीज, मोठं डायनिंग टेबल आणि त्याला लागून सुंदर देवघर होतं. आयुष्यातली देवाची ओळख मला या देवघरात झाली.
आई संध्याकाळी शुभंकर ती म्हणायला सांगायची आणि नंतर थोडं मोठं झाल्यावर अंघोळी नंतर देवाला नमस्कार करून वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायचे संस्कार पण याच देवघराच्या साक्षीने सुरू झाले होते. एक मजेशीर आठवण अशी की ओट्याजवळ एक छोटी खिडकी होती. त्याची अरेंजमेंट अशी केली होती की गेटचा नुसता आवाज आला तरी गृहलक्ष्मीला कळायचं की कोण दत्त म्हणून हजर झालाय आणि त्या माणसानी घरात पाय ठेवण्याआधी चहाचं आधण ठेवलं जायचं. आजी आजोबांची बेडरूम आणि माझी रूम यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. व्यवस्थित टापटीपणा हा त्यांच्या खोलीचा आणि अनेक गोष्टींचा पसारा आणि त्यामुळे झालेला गोंधळ हा माझ्या रूमचा स्थायी भाव होता. जसं काही प्रत्येक खोली स्वतःचा स्वभावधर्म जागवित होती, नाही म्हणायला तसूभर साम्य होत. आजी आजोबांच्या खोलीत वैजंती मालाचा ब्लॅक अँड व्हाईट मोठं पोस्टर होत आणि माझ्या रूम मध्ये सोनाली बेंद्रेचा. माझ्या खोलीतून एक दार मागच्या बाजूला उघडणार होत, ते बरोबर बागेत उघडायचं आणि समोरच माळी काकांचं खोपट होत. कॉलेजमध्ये असताना माझे मित्र आजोबांची भीती वाटायची म्हणून मागच्याच दारांनी ये जा करायचे. मला खात्री आहे आमच्या घरांनी या गमती जमती पाहिल्या असतील आणि त्यावेळी गालातल्या गालात ते हसलं सुद्धा असेल. माझ्या खोलीच्या बाहेर एक जिना होता जो वरच्या खोलीमध्ये आणि गच्चीवर जायला आम्ही वापरायचो. वर गेल्यानंतर डाव्या बाजूला आई बाबांची रूम होती. ही खोली खालच्या खोलींच्या मानाने थोडी मॉडर्न होती आणि कल्पकतेने सजवलेली होती. मॅचिंग पडदे, कलर कॉम्बिनेशन, बाथरूम मध्ये डिझायनर टाइल्स आणि टब बाथ. ही खोली बांधल्यानंतर बऱ्याच वेळा अंघोळीसाठी वर जायचा नियम मी पाळला होता. पहिल्यांदा वेगळ्या वाटणाऱ्या खोलीने हळूहळू घराची रीत समजून घेतली आणि घराशी एकरूप झाली जशी नवी नवरी सासरी रुळली. उजव्या बाजूला ही भली मोठी गच्ची होती. या गच्चीच्या दोन लेवल्स होत्या त्यामुळे ती जास्त छान वाटायची. ही जागा माझी सगळ्यात आवडती जागा होती या घरातली. मी आणि माझी बहीण लहानपणी इथे खूप खेळायचो. उन्हाळ्यात रात्री सगळ्यांचा मुक्काम इथे असायचा. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या पिठूर चांदण्यात मसाला दूध घेताना जी मजा यायची त्याला तोड नव्हती. पावसाळ्यात गारवाची कॅसेट लावून मी किती वेळा पावसात भिजलो या गच्चीवर. आजोबांनी तिथे एकदा भाजीपाल्याची छोटी शेती केली होती. आत्ता जाणवतंय तिथे पसरलेल्या मातीचा गुण सुद्धा असेल, पण सिंहाचा वाटा या घराच्या भिंतीतल्या प्रेमाच्या ओलाव्यात होता. माझे अनेक चतुष्पाद मित्र, कुत्रे, मांजरी, ससे याच गच्चीवर मोठे झाले होते. मला आलेलं अपयश मी इथेच आमच्या घरासोबत शेअर केलं होतं. एकटाच रडलो होतो आणि सांत्वनाबरोबर एनकरेजमेंटचे शब्द सुद्धा इथेच ऐकले होते. मी यशस्वी झाल्यावर इथेच सगळ्या झाडांनी माना डोलवून कौतुक केले होते. कधीही संपू नये असे दिवस होते या घरातले. पण म्हणतात ना की जगातली कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. माझं शिक्षण झालं, बाबांचं प्रमोशन झालं, त्याआधी आजोबांनी पृथ्वी तलावरचं जीवित कार्य संपवलं. आम्ही सुद्धा मुंबईला शिफ्ट झालो. पोटापाण्यासाठी, व्यावहारिक उत्कर्षासाठी सांगली सोडावी लागली. जेव्हा कधी सांगलीला फेरी व्हायची त्याच उत्कटतेने घर स्वागत करायचं. मी सुद्धा लहान व्हायचो. परत सोडून जाताना खूप वाईट वाटायचं, पण भावनेपेक्षा कर्तव्य प्रकर्षाने समोर यायचे. आमच्या घराने सुख दुःख पाहिली, आनंद अनुभवला, निराशेच्या वेळी आधार दिला. आजोबा गेले त्यावेळी सुद्धा सगळ्यांबरोबर घराने सुद्धा मुक अश्रू ढाळले असतील, पण लगेच माझ्या आणि बाबांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरून मायेने म्हणलं सुद्धा असेल, बाळांनो उठा, आता पुढची जबाबदारी तुम्हालाच उचलायला पाहिजे. माझी आणि घराची शेवटची भेट अगदी काल परवा घडल्यासारखी आठवतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जायला निघायचं होतं. सगळा व्यवहार पूर्ण झाला होता. संध्याकाळी दिवे लागणीला मी गच्चीवर गेलो एकटाच. मनात विचारांचं काहूर दाटलं होतं. सगळ्या आठवणी फेर धरून मला बोलवत होत्या. या घराचा कसा निरोप घ्यावा काही कळत नव्हतं. डोळे ओलावले होते आणि हलकेच एक वाऱ्याची झुळूक आली. नारळाची सुपारीची झाडं थोडीशी हलली. अंगावर शहारा आला. जणू घरानी वाऱ्यामार्फत माझ्या केसातून हात फिरून सांगितलं, जा पिल्ला, उंच भरारी घे, तुझ्या पंखात आलेलं बळ आजमवण्याची वेळ आली आहे. तुला नक्की यश मिळेल, पण या घराचे संस्कार विसरू नकोस.
सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच आणि माझाही। आज मी सुद्धा 40 पार केली आहे। माझी मोठी मुलगीच आता 14 होईल। आमचं घर सुद्धा जिथे होतं त्याच अवस्थेत असेल याची खात्री नाहीये, पण त्या घराच्या आठवणी अजून सुद्धा हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत। एखाद्या पुस्तकात एक टुमदार घर होतं असं वाक्य वाचलं की मला आमचं घर आठवतं आणि मी परत लहान होऊन त्या घराला मनातल्या मनात भेटून येतो। मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण एका वास्तूशी माझे ऋणानुबंध होते, अजूनही आहेत, आणि ऋणानुबंध खरंच जुळून यावे लागतात, मागून मिळत नाहीत। हा लेख लिहिलाय समीर कुलकर्णी यांनी। धन्यवाद।